उदयनराजे हे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे, छत्रपती शिवरायांचे वंशज होते आणि छत्रपती शिवरायांच्या वंशजाला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिली. माझं संजय राऊत यांना म्हणणं असं आहे की छत्रपती शिवरायांच्या वंशजांना ज्यांनी ज्यांनी पाडण्यामध्ये मदत केली त्यांनी समस्त महाराष्ट्राची माफी मागणं अत्यंत आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीने तर त्यांना उमेदवारी दिली. आम्ही आमचे त्यावेळचे मुख्यमंत्री असतील, आमचे माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असतील, ताकदीने त्यांच्यासोबत आम्ही उभं राहिलो. पण तुम्ही पाडण्यासाठी शरद पवार आणि इतरांना साथ दिली याचा अर्थ असा आहे की छत्रपतीच्या वंशजाला तुम्ही मानत नाही, तुम्ही राजकारणासाठी केवळ वापर करता. धन्यवाद.